नको 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 मुकून तुटणार ते. कसे आहात मित्रांनो, फिट आहात ना? फिट असलंच पाहिजे. मी तुमचं पुन्हा स्वागत करतो फिटनेस मराठा लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज पर्यावरण दिवस आहे, खूप माझा आवडता विषय आहे, आणि आमच्या मंडळाचे सल्लागार मुकुंद धोत्रे यांनी आम्हाला एक सजेशन दिलं की का आपण झाडं लावू नये. आज तेवढ्याच निमित्ताने 2-3 झाडंसुद्धा लागली जातील, आणि आपले आमच्या मंडळाचे कार्यकर्ते नेहमी उत्सुकतात असतात. माझ्याबरोबर प्रसादन आहे आणि मुकुंद पण आहे. अशा तऱ्हेने तर आमचं प्लॅनिंग अचानक झालेलं आहे. त्यांनी सकाळीच मेसेज टाकला की 2 जरी झाडं घेऊन येऊया, मग आम्ही आता निघालो आहे झाडं आणायला. आणि तो बऱ्यापैकी लॉकडाऊन ओपन झालं आणि सरकारने 2 वाजेपर्यंत आपल्याला नियम तशा आपल्याला सूट दिलेली आहे. त्या टाईममध्ये त्या वेळेमध्ये जाऊन आम्ही झाडं घेऊन येणार आहोत आणि आजचा दिवस पूर्ण करणार आहोत. पुढे काय जनतेच्या मजेदार होणार आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. तोपर्यंत स्टे ट्यून. सर, काय पर्यावरणामधलं काय वाटतं असं सांग ना. असं काही नाही, आपण बोलू शकतो, नॉर्मल बोलते. तू तुझे विचार असं काही मोठं सांगू नको, वाचण नाही द्यायचं आपल्याला. काय सांगणार, म्हणजे पर्यावरण आपल्याला करायला पाहिजे या गोष्टी. असं या मतावर तुझं काय मत आहे? कोरोना काळ म्हणून काय बोलशील तू? सल्लागार आहे तो, त्याच्या मुकुंद बोलायला कॅमेरामध्ये खूप लाजतो, पण त्याच्या डोक्यात जे प्लॅनिंग आहे ते मंडळाला खूप म्हणजे नेहमीच त्याच्या विचारांचं स्वागत असतं. नवीन नवीन कल्पना त्याच्याकडे असतात, पण आता तो कॅमेरासमोर बोलायला लाजतोय. तसंच काय सांगशील आपल्याला पर्यावरण आपण जे साजरा करतोय. आता ती उलट जास्त गरज कळली, ऑक्सिजनची गरज किती असते आपल्याला. जेव्हा कोरोना झाला आणि ऑक्सिजन प्रत्येकाला लागतो तेव्हा तो ती गरज आहे. म्हणून आपल्याकडनं पण आपण झाडं लावूया. झाडं लावल्यानंतर मग जो आपल्याला फायदा होईल तो संपूर्ण काय बोलतात पर्यावरणाला पण पूरक होईल. म्हणजे ऑक्सिजनच्या दृष्टीने आपलं झाडं लावलीच पाहिजे. प्रत्येकाने निदान आज एक तरी झाड लावावंच. हा आळशी माणूस आहे आमचा कार्यकर्ता, खूप धडाडीचा आहे. पण ना त्याला 10 वेळा फोन केल्यानंतर तो आत्ता आला. ये ये स्वागत आहे मित्रा, बस तू. धीरज, काय खाऊन आलास? पोहे चहा. हे पोहे आणि चहा डाएटचा प्रश्न नाही हा. तुझा डाएट फार मोडला आहे. जिम पण देत ना, त्यामुळे वर्कआउट होतो. ती बॉडी बघा आमच्या. मित्रांनो, पैसे तर काढलेत आम्ही. पैसे काढून आता पुढच्या वाटेला चाललं झाडं घ्यायला. मित्रांनो, मागे बघू शकता तुम्ही, ते आमच्या डोंबिवलीमध्ये एक छोटीशी नर्सरी आहे, आपल्या गर्डा सर्कलजवळ नर्सरी आहे. तर आम्ही तिथे तर झाडं घ्यायला आलो. बघू आता कोणती झाडं आम्हाला पसंत पडतात, तितकी जमतील तितकी छोटी मोठी घेऊन जाऊ. मला पण 2 झाडं घ्यायची आहेत, म्हणजे मला माझ्या घरी पण झाडांचं गार्डनिंग थोडं मला करायला आवडतं, माझी आई पण करते. तर 2 अजून ती म्हणाल 2 झाडं घेऊन ये. म्हणजे मग तो बघतो आता कोणती झाडं मला मिळतात. काय आलं रे, विचारलं ना राहून चलो जवान जवान आणलेत आपण कुंड्या उचलायला. दत्ता सांभाळ रे, आमचा एक जवान पुढे की सरसावलाय. दत्ता प्रसाद पराडकर खाली बघ रे पायाखाली. वर बघ वर बघ वर बघ वर बघ वर बघून घे. चांगले सुकले बिकलेलं नाही ना जास्त. असतील
ठीक आहे. हा चांगला आहे, हा चांगला आहे ना. दत्ता आणि धीरज आपला बघतोय कोणती झाडं, काही झाडांची पानं सुकलेली आहेत म्हणून ते चेक करून घेत आहे. दोन तशी काढली आम्ही. सगळी तशीच असणार दत्ता, थोडीफार 200 रुपया 250. अच्छा, फूल वाला नाही आहे क्या? इसमें सफेद फूल वाला भी आता है ना? काय झालं ते एडिनियम घेतो मी बघतो, म्हणजे झाड मला पुढे कुठेच नाही दिसणार. लाल वाला अलग और सफेद वाला अलग है. लाल और अलग अलग ये प्लांट ये है, खाली कलर आपको अलग कलर अलग आता है, कलर खाली अलग है. ये सफेद फूल का है ना? डबल कलर 200 रुपये. हाँ मस्त घरात याला काय ऊन बिन काय नाही लागत, पाणीला पाणी एक फक्त ते टाकायचं असतं सगळ्यात जास्त. मस्त आहे रे. हे मागे मी हे घेणार होतो, कुठे गेला अगं हे? काय नाव आहे यांचं? वेगवेगळे नाव आहेत, काहीतरी विचित्र नाव आहेत. मला पण नाही काय नाही, आपलं घर आम्हालाच असतं ते होणार कुठे नाही. 200 हे याच्यात घ्यायचे, बॉक्समध्ये घ्यायचे असतात छोट्या छोट्या. हो सल्लागार झालं का पाहिजे? प्रसाद पराडकर आपला आपला बजेट पण बघा जरा, हलू देऊ नका. दोन काढून घे मग ना, या पाम घेऊ, दुसरा घेऊ, दुसरा नाही या पाम घेऊ ना, हेच घेत आहे. हा हे छोटे पाम घेऊ. शंभर फोटो बिटो काढताय कसा? फोटो काढा नंतर इकडे. आपण बघ तगडा माणूस आणला बघ. ओके ना, एवढा जर तो वेट मारतो जिम मध्ये नॉर्मल आहे. एकच घे, एकच. अरे दोन असे घेशील ना मांड्यानं, त्याला काहीतरी हवं ना हुक घ्यायला. अरे हुक ठीक आहे, एवढं ना याला ग्रीप आहे. बघ सर उठून दत्ता पण उचलू शकतो. बघ तू उचलून दत्ता उचलू सर. मित्रांनो कुंड्या तर घेतल्यात आम्ही, आता कुंड्या उचलायच्या कशा हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि आम्ही आलो आहे बाईकने, तर बघूया आता. मुकुंद म्हणाला की कुंड्या आपण भरूनच घेऊया, म्हणजे तिकडे परत आपल्याला वेळ पण जाणार नाही. दोन कुंड्या घेतल्यात, माती खत वगैरे सगळं टाकून आम्ही घेतल्यात. आणि खरी मजा येणार आहे प्रसाद तिच्यात. प्रसाद बिचारा थोडा देहयष्टीने आपल्या कमी आहे, तरी पण त्याची जिद्द आहे की मी घेऊन जाणार. तर आपण बघूया तो कसा घेऊन जातो. काय वाटतं तुला, दोन कुंड्या घेऊ शकता? कुंड्या कुंड्याचं कसं आहे? कुंड्या तर छानच आहेत, आता अजून दोन घ्यायचा विचार चालला. कुंड्या चार घेऊ, पण घेऊन जायचं कशा? करू, तुझ्यावर जबाबदारी आहे घेऊन जायची. असाची जिद्द बघायची आहे की तो आता. धीरज तर ठीक आहे, धीरज चार चार कुंड्या एकत्र घे. कुठे चालल्यात मित्रांनो तुम्ही? आम्ही चाललोय आता इकडे नेतवलीला आमच्या इकडे ऑफिसला. म्हणजे या तुम्ही? आम्ही पूर्ण 90 फीट डोंबोली पूर्ण फिरून आता आम्ही नेतवलीला आमच्या ऑफिसला चाललो. ओके, म्हणजे तुमची काय संस्था वगैरे आहे का? काय संस्था आहे का तुमची? काय सांगशील, कुठून आहे म्हणजे डोंबिवलीमध्ये? आम्ही 100 झाडं लावणार आहे मान्सूनच्या आधी. हा, मोठे मोठे आमचं टार्गेट आहे आता. डोंबिवली वरच सगळे मिळून आम्हाला 100 तरी झाडं लावायचे त्या वर्षी. वा मस्त. आणि सगळ्यांना पण मोटिवेट करायचे, म्हणजे प्रत्येक माणूस जर एक एक जरी झाड लावलं आणि असे 1000 जरी लोक विचार केले, 12 लाख पॉप्युलेशन आहे डोंबिवलीचं, 1000 लोकांनी जरी असा विचार केला, आपल्याकडे 1000 नवीन झाडं असते. आणि जी थर्ड वेव्ह येते कोरोनाची, आता सेकंड वेव्ह जेवढी भयंकर होती त्याच्यापेक्षा आपल्याला माहित नाही की थर्ड वेव्ह किती भयंकर येऊ शकते. ऑक्सिजनची गरज खूप आहे, म्हणून
आम्ही असं डिसाईड केलं ऍटलीस्ट 100 झाडं तरी मान्सूनच्या आधी लावायचेत आणि मोठी झाडं आणि जगवण्याकडे पण प्रयत्न करायचे. हा म्हणजे लावून असं सोडून नाही देत, ते जगले पाहिजेत असं पण मेक शुअर करायचं. तर तेच आता आज रॅली होती आमची, पर्यावरण दिवस आहे आज. बरोबर, आम्ही पण त्यासाठी झालोय. नाव काय दादा तुझं? गगन शिंदे. गगन शिंदे, दादा तुला खूप शुभेच्छा आमच्या फिटनेस मराठा लाईफ या चॅनल तर्फे. तुमच्या सर्वांचं खूप खूप शुभेच्छा आणि खूप चांगलं काम करताय. आमचा सुद्धा छोटासा प्रयत्न आहे, तुमचा खूप मोठा प्रयत्न आहे. खूप आनंदाची गोष्ट आणि खूप अप्रिशिएट आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुमचा नंबर दे ना. दोन झाडांचा हिशोब ठेवून निघालेलो पण झाडं झाली आहेत आता. कार्यकर्त्यांचे विचार मोठे आहेत तसे खर्च पण मोठे निघतात. तात्या आलाय. तात्या आपली आपलं वाहन घेऊन आलाय रथ हुंडा ठेवायला. राहील ना रे? राहील, ती बाहेर ठेवता येतील ना. एकाला बसावं लागेल कोणाला तरी आतमध्ये. मागून घेतलं आपण ते. वा मस्त, काय म्हणतो तो व्हिडिओ मध्ये येतच नाही. मित्रांनो, आता मी घरी आलो आहे. मी सगळी झाडं वगैरे लावली तिथे, तुम्ही बघितलं की टोटल आम्ही किती 6 झाडं घेतली, पाम ट्री घेतल्या. पण त्यानिमित्ताने एक वृक्षारोपण पण झालं आमच्या मंडळाच्या खात्यामध्ये. आणि मी घरीसुद्धा एंडेनियम म्हणून एक छोटंसं रोपटं आणलं, मला खूप आवडलं ते. आणि घरी घेऊन आलं मलासुद्धा आवड आहे त्या वृक्षारोपण करण्याची. तर आता मी लावतो आहे, मी म्हणजे मधुला लावणार आहे, मी तिला व्हिडिओ करणार आहे. माझ्या मागे सुद्धा तुम्ही बघू शकता झाडच झाड आहे. म्हणजे झाडांच्या सान्निध्यात असलेलं खूप चांगलं. आणि जे जसं मगाशी प्रसाद बोलला की सध्या ऑक्सिजनची इतकी आपल्याला कमतरता वाटली आणि ऑक्सिजनचं किती महत्त्व आहे हे आपण चांगलंच ओळखलेलं आहे. त्यामुळे आपण झाडं लावणं किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा आपण बघितलं. मगाशी ज्या संस्थेची मुलं आपल्याला भेटलेली ते सुद्धा खूप महत्त्वाचं आणि खूप चांगलं कार्य करतात. त्यांच्यासाठी खूप मोठा बिग थम्स अप आहे. नवीन आणले मी, ती पूर्ण सारी काढून घे ना. ती कडक झाली आता. कडक झाली चांगली. झाड कोण लावणार? वा बघितलंस तू? बघितलंस? ते सुंदर झाड आहे ना. जिजा काय करते? काय करते? झाड झाड लावते. इव कधी मांडी घालून बसली काय? जेवायला बसली मग काय करते ते? काय काय करते मम्मी? काय करते? माती. खतासकट असत. वाव, अजून खाली काय हे करायला पाहिजे. नाही बरोबर बरोबर.
आपण क्रॉस नको करू, ते सरळ खाली टाक मार. तीन ला नवीन माती टाक ना, नवीन माती एक पिशवी टाक. पर्यावरण जागतिक पर्यावरण दिवस हा साजरा झालेला आहे, तुम्ही बघितलं मगासपासून कसा आणि कोणत्या प्रकारे आपण साजरा केला, तर खूप एक मनाला सुकून मिळतो, आनंद मिळतो. झाडं लावल्यानंतर तो एक वेगळ्या प्रकारचा अनुभव असतो. मी बऱ्याच यूट्यूबर्सला बघितलं आहे, म्हणजे कोकणातल्या यूट्यूबर्सला, की ते नेहमी सांगत असतात की शेती करा रोज रोज, कधी प्रत्येक वर्षाला एक थोडंफार कोणा घेऊन शेती करा. तसंच मी तुम्हाला एक सांगेन की प्रत्येक वर्षी किंवा आता पावसाळ्याचा चांगला दिवस येतो तर तुम्ही वृक्षारोपण करा. खूप आपल्याला त्याच्यातून एक वेगळं समाधान मिळतं, ते समाधान तुम्ही आजमावा, अनुभवा, त्यातून जे समाधान मिळतं ते. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, हा व्हिडिओची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका आणि लाईक तर नक्कीच ठोका. असेच इन्फॉर्मेटिव्ह, गमतीदार, मजेदार, छान छान व्हिडिओ आणण्याचा मी तुमच्यापर्यंत नक्की प्रयत्न करेन. तोपर्यंत टाटा बाय बाय, जय बजरंगबली.